हुजूर, बादशाह औरंगजेब का फरमान आया है। हमारे दुश्मन काफिर संभाजी के खिलाफ जंग का ऐलान हो चुका है। जंजीरा के शाह सिद्दीक खैरियत से ये उम्मीद है कि संभाजी को कुचल दिया जाए, उसके खेत खलियान ऐसे जलाए जाएं कि धुआं संभाजी की आंखों की रोशनी छीन ले। संभाजी की आवाम एक एक निवाले के लिए, पानी की बूंद के लिए तरस जाए। डर फैला दो, लोगों का चैन और सुकून मातम में बदल जाए, पूरा दक्कन कब्रिस्तान में तब्दील हो जाए। औरतों की चीखने रोने की आवाजों से दक्कन की चट्टानें थर थर कांपने लगे। आप सूरमा हैं, आपके लिए इतना इशारा काफी। इंशाल्लाह कामयाबी हासिल होने पर मुंह मांगा तोहफा नजराने में पेश किया जाएगा। खुदा हाफिज। आलमगीर, वैसा ही होगा जो आपने चाहा है। खुदा हाफिज। होशियार। परिजी का कहा जी असेल ती खबर त्याम हला, आमची ऐकण्याची तयारी आहे। महाराज, अत्याचाराचा कहर झालाय नुसता हफसानात। सिद्ध्यानं अन्यायाची होळी पेटवली नुसती। बघवत नाहीत असे हाल करत आहेत सिद्ध्याचे सैनिक। तरण्या बायका पोरींना उचलून जंजिरात घेऊन जात आहेत। बारक्या बारक्या पोरांना खच्ची करून खोजे बनवत आहेत। गरीब रयत पार हपकून गेलीये महाराज। जंजिरा घेणं अवघड, पण घेतला तर पाहिजेच। कोण आहे आपल्याकडे असा रांगडा वीर जो 8-10 दिवसात जंजिरा घेऊन त्याच्यावर स्वराज्याचं भगवं निशान रोवेल? कोणावर सोपवावी जबाबदारी? माझ्यावर। कविराज, राजन, ही जबाबदारी आपण माझ्यावर सोपवावी। तुमच्यावर? हो, माझ्यावर। नाही कविराज, राजन, माझा निर्णय झालाय। नाही कविराज, तुम्ही नाही। कविराज, तुम्ही तयार झालात ही आमच्यासाठी मोठीच गोष्ट आहे, परंतु राजन, एखाद्या योद्ध्यामध्ये ज्या ज्या गोष्टी असायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये मौजूद आहेत। त्याची कल्पना आहे आम्हाला। फिर देर किस बात की? राजन, तुम्ही आम्हाला आदेश द्या। नाही कविराज, तुम्ही नाही। राजन, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत। आम्ही तुम्हाला जंजिरा घेऊन दाखवतो। विश्वास ठेवा आमच्यावर, भरोसा की राजन। राजन, कलश का है एक और रहस्य भी। क्यों छुपाओ राजन तुमसे? रहता हूं खड़ा मरण के भाल पर, कुछ करके विदा हो जाऊंगा तुमसे। कविराज, आम्हाला कल्पना आहे त्याची। राजन, आम्ही जाणार। आम्हाला मुक्त करा, जाने दीजिए जंजिरा पर।
एक गोष्ट लक्षात ठेवा कविराज, जंजिरा सिद्धीचा नाही सैतानाचा, त्यामुळे आम्ही तुम्हाला तिथे जाऊ देणार नाही। सोडून द्या हा विचार। जंजिऱ्यासाठी आमच्या मनात काही वेगळीच योजना तयार होती। थोडं थांबा, पाहू। जंजीरा, अब्बूजान, हमारे दिल में ख्याल आया है, आपसे पूछने की इजाजत है? पूछिए शहजादी। इतना अहमियत रखता है आपको जंजीरा? हाँ शहजादी। अब्बूजान, आप सिद्धि पर इतना ऐतबार कर रहे हो, अंग्रेज फिरंगियों पर नहीं, सिर्फ सिद्धि? हाँ, सिर्फ सिद्धि खैरियत। ये अंग्रेज ये दूसरे फिरंगी या गैर हैं, पराए हैं, लेकिन सिद्धि, सिद्धि अपना है, काफिरों से नफरत करता है, उन्हें मारता है और बुत परस्ती से भी उसे सख्त नफरत है। सूरमा भी है ना सिद्धि खैरियत? अरे सूरमाओं का सूरमा है सिद्धि खैरियत। जब भी शिवाजी ने उसके खिलाफ शमशेर उठाई, शिवाजी हमेशा नाकाम रहा। क्या इतनी ताकत है उसमें? ताकत, हाथी से ज्यादा ताकत, शेर से ज्यादा खूंखार, सांप का कातलापन, लोमड़ी जैसा चालाक और मगरमच्छ से ज्यादा फुर्तीला, और चाल भी कमाल की चलता है। बहुत कमीना है ये सिद्धि खैरियत, बल्कि हमें तो ऐसा लगता है कि ये लफ्ज कमीनापन सिर्फ और सिर्फ उसके लिए बनाया गया है। अलमपना, सचमुच सारे हुनर मौजूद है नवाब सिद्धि खैरियत में। वजीर आला, अब्बूजान, कमीनापन कोई हुनर होता है क्या? बाकायदा हुनर, जैसे गोश्त में नमक, मिठाई की मिठास, बिल्कुल वैसे ही इंसान में कमीनापन ये हुनर होना ही चाहिए। बिने कमीनापन के इंसान की जिंदगी में कोई लुत्फ ही नहीं है, इसीलिए कमीनापन जरूरी है। जानती है शहजादी, जब सिद्धि खैरियत ने शिवाजी के इंतकाल की खबर सुनी तो जंजीरा में ऐसा जश्न मनाया कि लोग चौंक गए थे। खैरात में उसने सोने की अशरफियां बांटी। ऐसा जश्न, ऐसा जश्न कि मानो पूरा जंजीरा जन्नत लग रहा। इसलिए हम कहते हैं कि हम जो सोचते हैं ना, उसे सिद्धि खैरियत कर दिखाता है। जहांपना, इस मुहिम में सिद्धि हमारी किस तरह से मदद करेगा? ये जंजीरा सिद्धि का इलाका, यहां पर हम यहां से चल के यहां पर पहुंचेंगे और हम यहां से वार करेंगे। सिद्धि यहां से वार करेगा, इसके बीच में संभा, ये इन दोनों के बीच में फंस जाए, जैसे लोहे के दो पार्टों के बीच में एक दाना फंसता है ना, संभा बिल्कुल सेगा, पिसेगा, गिरेगा और मर जाए। तो जहां पना, दक्कन से दो मराठा सरदार आए हैं आपसे मिलने के लिए। अब्बूजान, तो क्या काम है? बादशाह सलामत, आम्ही तुमच्या फौजेत सामील व्हायला आलो। क्यों, क्या वजह? आलम पना की खिदमत करनी है।
झालंच तर संभाजीराजांच्या किल्ल्याची ठाण्याची माहिती देणार। और बदले में हमसे क्या चाहते हो? जहापना आपकी जीत होगी तब हमारे हमें वतन लौटा दीजिएगा। वजीर आल, अब तो हमारी जीत पक्की है। आप इन सरदारों के वतन के कागजात इनायत करें। जी हुजूर। आलमगीर औरंगजेब बादशाह का हुक्म सर आंखों पर, वो हमारे लिए सब कुछ। उसे जिंदा पीर कहो, जिंदा पीर। जी मालिक, जिंदा पीर, जिंदा पीर। आज तक जंजीरा इन काफरों के साथ अकेला लड़ता रहा, लेकिन अब औरंगजेब आलमगीर आ रहे हैं। रोज स्वराज मरता रहेगा और जंजीरा जश्न मनाता रहेगा। इंशाल्लाह। तकदीर इसे कहते हैं। आलमगीर बादशाह ने हमें काबिल समझा। अब तैयारियां की जाए, सभी तोहफों को किले पर ठीक से लगाया जाए ताकि काफरों का एक भी जहाज क्या, एक भी बंदा बच के निकल ना पाए। समंदर में कोसों दूर होने वाली छोटी सी भी छोटी हरकत पर कड़ी निगरानी रखी जाए। सभी नाविक को नाव तैयार रखने का हुक्म दिया जाए। गोला बारूद की जिम्मेदारी ठीक से निभाई जाए। जी हुजूर। ध्यान रखा जाए, आलमगीर की जीत होनी चाहिए। आदाब हुजूर, एक खुश खबर है हुजूर। क्या? शंभू राजाचं सगळं सरदार फुटलं। क्या मतलब? सब चले गए। कहां? आलमगीरच्या पास हुजूर। अब आएगा मजा। नहीं हुजूर, असली मजा तो अब आगे आएगा, आगे। मतलब हुजूर, मैं भी चुप नहीं बैठा। मैंने भी एक जाल फेंका। आणि हुजूर, त्या जाळ्यामध्ये एक मोठी मासळी अडकणार यकीनन। पण हुजूर, यकीनन आत्ताच नाही सांगणार। ही अब्दुल्लाची झाकलेली मूठ आहे। या जंजिराच्या सिद्ध्याचं काय करावं, त्याला कशी मात द्यावी, हा विचार आम्हाला स्वस्त बसू देत नाही। राजे, निघेल काहीतरी मार्ग, आणि तुम्ही जर मनावर घेतलं तर त्या सिद्धीवर मात ही कराल। हो, पण सध्या मात्र रयतेला खूप तकलीफ होती। आपण राखीव फौज पाठवली आहे ना? पण त्या पलीकडे आणखी काय करता येईल याचा विचार विनिमय करायला कोण मुत्सद्दी आहे गडावर? राजे, आम्ही आहोत, आपण चिंता करू नका। तुम्ही तर आहातच, आमच्या सुख दुःखात कायम सोबत आहात। आमच्या तसुभरही मागे राहत नाही का येसू? आमच्या कारभाऱ्यांनी मात्र आम्हाला खूप नाराज केलं। राजे, ते म्हणायला कारभारी होते, पण तसं बघितलं तर त्यांचा कार भारी होता। तेही खरंच, गेल्या 2 वर्षात परिस्थितीनं कसे डोळे वटारलेत आमच्यावर। काही ध्यानी मनी नसताना आमचे आबासाहेब गेले, पाठोपाठ पुतळा मातोश्री, मग कारभाऱ्यांची षडयंत्र, त्यांची कारस्थानं, त्यांना दिलेल्या शिक्षा, एका पाठोपाठ एक कठोर प्रसंग। राणीसाहेब ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकून निर्धास्त असावं, त्यांनीच खांदा काढून घेतला। महाराज, याचा अर्थ एकच होतो, स्वराज्याचं मोठेपण हे एकाच नाही
तर अनेकांना खुपू लागला आहे. राणी साहेब, ते खुपलं म्हणून तर कारभाऱ्यांनी चुकीचं पाऊल उचललं, नाहीतर काय कमी होतं त्यांना स्वराज्यात? पद होतं, प्रतिष्ठा होती, मान सन्मान होता, पण मानवलं नाही त्यांना, म्हणून सोनं सोडून मातीत हात घातला. राजे त्यांनी इथंच केलं आणि इथंच भरलं. येसू, खरं तर आबासाहेबांनंतर खंबीरपणे त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं. आज औरंगजेब वेगानं दख्खनच्या रोखानं येतोय, सिद्धीचा उपद्रव वाढलाय, रयत नाडली जाते आणि आमच्या मनात शेतकऱ्याच्या भाजीचा देठ आहे, तो सुरक्षित राहिला पाहिजे. औरंगजेबाचा कसा मुकाबला करायचा याचा विचार आम्ही करतो आहोत. आदिलशाही, कुतुबशाही सहित संपूर्ण दख्खन औरंगजेबाच्या विरोधात उभा करायचा, आणि अशा मोक्याच्या वेळी आमचे मातब्बर मात्र आम्हाला सोडून गेले. काही जण जरूर सोडून गेले, परंतु काही जणांचं आगमनही होणार आहे. कोण? जे तुम्हाला कधी कधीच सोडून जाणार नाही. कोण राणी साहेब? ओळखा पाहू. येसू, बघितलं, राजनीती आम्हाला दुसरं काही सुचू देत नाही. लवकरच तुम्ही बाळाच्या आई होणार आहात आणि आम्ही मात्र तुमचं कोड कौतुक करू शकत नाही. नंतर खूप लाड करू बाळाचे, पण येसू, तुर्तास तुम्ही येणाऱ्या बाळाकडे लक्ष द्या. आम्हाला मात्र औरंगजेबाकडे लक्ष द्यावं लागेल. महाराजांनी तातडीनं सदरेवर बोलवलंय. हा, आत्ता एवढ्या राज्याला क्या हुआ होगा? ठीक आहे, उभा पुढे आलोच, चला. एवढ्या तातडीनं का बोलावलं असेल? नक्कीच महत्वाचा प्रश्न. राजन, महाराज एवढ्या तातडीनं का बोलावलं? कोकणात सिद्ध्यानं उच्छाद मांडलाय, गावाच्या गावं ओस पडली, माणसं घरांना कऊ लावून घरं सोडताय, कित्येक जण परागंदा झाले, अन्याच्या लाटा कमी आणि अन्यायाच्या लाटा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. हे सगळं आम्हाला थांबवायचं, त्या सिद्ध्याला थडा शिकवायचं, त्यासाठीच तातडीची मसलत आम्ही बोलावली. राजन, आपण आपला विचार सांगावा. महाराज, आपण फक्त सांगावं, स्वराज्याचे पेशवे या नात्यानं आम्ही आपला मनसुबा पूर्ण करू. आमचा विचार एकच, त्या स्थितीला दणका द्यायचा आणि जंजिरा स्वराज्यात आणून औरंगजेबाला आपल्या शक्तीची प्रचिती द्यायची. तसं जर घडलं तर नक्कीच मोगली फौजांवर दडपण येईल. पोहराज, आता जे करायचंय ते लवकर करा. ही जंजिरा घ्यायची गोष्ट जर घडली ना तर सगळ्यांवर आपली दहशत बसल. पर मोहिमेवर पाठवणार कोणाला? कोंडाजी बाबांना. राज, तुम्ही माझं नाव घेतला सा खुशी आहे मला. जंजिरा म्हणजे काय? गाव टेकडी नव्हं राज, लय कठीण काम आहे ते. नगा, असं धाडस करायला लावू नका सा आता.
दाजी बाबा